पण हा थोडासा डेंजर वाटला मला, कारण की या जंगलामध्ये वाघ आणि अस्वल, तर या खिंडीतून आपल्याला खाली उतरायचं आहे. ओ माय गॉड, काय नजारा आहे. खूप म्हणजे खूप असे कर्व मोठे 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 आहेत. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता आपण आहोत सारी गावामध्ये. रुद्रप्रयाग जिल्ह्यामधलं हे गाव आहे. आत्ता आपण आता निघालेलो आहोत जोशीमठला, कारण की तिकडे जाऊन आपल्याला औली कवर करायचं आहे. खरं तर तिकडे जायचं नव्हतं, कारण की कालचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे ह्याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला असेल, तर त्या ट्रेकला इतकी आमची दैना उडाली होती. अक्षरशः पाऊस पडला होता, गारांचा पाऊस, म्हणजे स्नो वगैरे पडला होता, त्याच्यामुळे खूप वाट लागली. सो आज मी फुल तयारीने चाललेलो आहे. बाय द वे, आज मी फुल डे राईड करणार, कारण की या इथून जोशीमठला जायला आपल्याला देवस्थान नक्कीच लागणार आहे. बाय द वे, आपण थांबलो होतो 2-3 दिवस या लक्ष्मी होमस्टेच्या इथे, आणि इथे जो अनुभव मला आलेला आहे, अक्षरशः मी माझ्या घरी थांबलो असं मला वाटत होतं. ही लोक इतकी काळजी घेत होती ना माझी, म्हणजे मी एकटा आलो नाही याकडे, तर मला असं कधी एकटा असल्याची फीलच नाही आला. आणि माझ्यासोबत काका पण यायचे थांबले होते. बाय द वे, आज आहे काकांचा बर्थडे, जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि भाई मयंक, मिलेंगे जरूर जल्दी. पक्का जल्दी मिलेंगे, है ना? पक्का पक्का. बहुत मजा आया आपका, धन्यवाद. और जल्दी मिलेंगे हम आपसे. तुम कभी भी मुंबई साइड में आए हो, पुणे साइड में, जरूर आना. पक्का कॉल करेंगे आपको, कॉल भी करना और मेरे घर पे भी आना. हाँ हाँ, पक्का पक्का. कभी आना पड़ेगा तो आना होगा तो आएंगे. पक्का, जरूर आएंगे. जरूर आना. हाँ, जरूर आएंगे. वहाँ पे भी ट्रैक करेंगे हम. हाँ पक्का. फिर तो हमने आपको दिखा, आप हमको भी दिखा देंगे. क्यों नहीं, क्यों नहीं. हाँ, अब कितना एज हो गया आपका? अभी आज 63 हुआ. 63 इस एज में ये अंकल, मतलब हे काका, इतक्या लांब लांब एकटे फिरत आहेत, हे आमच्यासाठी इन्स्पिरेशन्स आहेत खरं तर. कारण की या वयात त्यांच्या अजूनही काही शारीरिक इश्यूज आहेत, तरी पण ते त्याला न जुमानता ह्या हिमालयाचा आस्वाद घेताना सगळीकडे फिरतात. तर आपले या बॅग्स रेडी आहेत, गाडी रेडी आहे, मी रेडी आहे, सगळे रेडी आहेत, ते सुद्धा कुठेतरी निघालेले आहेत. रूमला बाय बाय करत, रूमची दैना मी करून टाकलेली आहे. बट खूप मस्त होता अनुभव या इकडचा. सो जर कधी तुम्ही इकडे येणार असाल, लक्ष्मी होमस्टेल, तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या भावाला कॉन्टॅक्ट करा. ह्याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. पक्का पक्का पक्का. इतना तो मराठी में मैं भी समझ गया. आपके साथ रह रहे के समझ गया क्या बोल रहे हो. वेरी गुड. चलो फिर निकलते हैं हम अभी. ठीक है बेटा, धन्यवाद जी. आपके हाथ का खाना मतलब हम अभी भूलेंगे नहीं. बहुत ही बढ़िया था खाना. अच्छा, मतलब कभी याद ही नहीं आई घर की. अच्छा, ठीक है. वीडियो देखना हमारे यहाँ, आपको समझ में आता है. धीरे धीरे समझ में आ जाएगा. आ जाएगा, मराठी सीख लोगे आप. सीख लूंगी, कोशिश करूंगी. जरूर जरूर. ठीक है, चलो फिर. अच्छा, ख्याल रखना अपना. ठीक. और छोटे बच्चे का भी बहुत ख्याल रखना. जरूर जरूर. थैंक यू. चला मित्र हो, निघायची वेळ झालेली आहे आपली येथून. यावेळी जरा कॅमेरा सेटअप वेगळा केलेला आहे. मागच्या वेळी येताना काय झालं, मी या इथे हेल्मेट लावलं होतं ना, त्याच्यामुळे पुढचं दिसतच नव्हतं, खाली गाडीच दिसत होती. सो लेट सी काय काय जुगाड करायला लागतात आपल्याला, बघू. चलो बम बम बोले गणपती बाप्पा मोर्या. आपण आता सारी विलेज सोडून चोपता मार्गे पुढे मार्गक्रमण करणार आहोत. आणि चोपताचा तर तुम्ही रस्ता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, इतका सुंदर आहे ना, म्हणजे जंगलातून जाणारा हा रस्ता आहे, त्याच्यामुळे खूप भारी वातावरण असणार आहे. थँक्स ब्रो. ऍक्च्युली माझी गाडी चालू होत नव्हती ना, तर त्या मित्राने मला गाडी चालू करून दिली. तर मित्रो, आता इथे वाजलेले आहेत 12. सारी गाव आपण सोडलेलं आहे, चोपता मार्गे आपण निघालेलो जोशीमठ साईडला. सो आज आपला दिवस राईड मध्ये जाणार आहे. काल ऍक्च्युली मी पूर्ण तयारी करून गेलो नसल्या कारणाने भयंकर थंडी वाजली बाईकवरती वरतून येताना चोपताजेतून, कारण की तिकडे थंडी पण भरपूर होती, स्नोफॉल पण पडला होता आणि भयंकर जंगल सुद्धा होतं. आता तुम्हाला जाताना चोपताचा जंगल दाखवतो. घनदाट जंगल आहे, मधून मस्त पैकी हा रस्ता जातोय, इतकं सुंदर दृश्य आहे ना मित्र समोर, पण तितकंच भयानक सुद्धा आहे, कारण की या जंगलामध्ये वाघ आणि अस्वल हे दोन प्राणी खूप जास्त आढळले जातात. आणि अंधाराच्या वेळी किंवा एकटं वगैरे असं जर जात असाल, तर ते तुम्हाला समोर दिसू शकतात, दर्शन देऊ शकतात. आणि दर्शन दिल्यानंतर काय होतं, घाबरगुंडी उडते. त्याच्यामुळे एकतर उत्कंठा पण असते की बाबा आपल्याला बघायचेत,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला भीती पण वाटत असते. सो असे मध्ये मध्ये कुठे कुठे काही घरं पण आहेत बरं का, म्हणजे असं नाही की कम्प्लिटलीच जंगल आहे, पण आहेत छोट्या छोट्या अशा टपऱ्या आहेत काय काय आहे या इथे, कारण की तिथून पुढे कुठे छोटी छोटी गावं असतात खाली या साईडला, काही पाऊल वाटा आहेत. आता या इथे बघा मक्कू करून गाव आहे हे राईट साईडला आहे, आणि या इकडे वरती आपण चोपताकडे चाललेलो आहे. सो अशामध्ये मध्ये काही टपऱ्या पण लागलेल्या असतात. सो जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे, दिवसा तर काही टेन्शन नाहीच आहे, फक्त संध्याकाळी आणि रात्री, कारण की संध्याकाळच्या टायमिंगला प्राणी बाहेर पडतात, त्यांना पाणी प्यायचं असतं म्हणा किंवा शिकारीसाठी बाहेर पडलेले असतात, दिवसभर माणसं असतात त्याच्यामुळे ते इकडे फिरकत नाहीत. आपल्याला चोपताला पोहोचायला जवळपास 1.5 तास गेला, कारण की शूट करत करत थांबत थांबत आम्ही आलो होतो ना. आज मी अर्ध्याच तासामध्ये चोपताला येऊन पोहोचलेलो आहे सारी गावापासून. सो नॉनस्टॉप जर आपण गाडी चालवली ना तर आपण लगेच पोहोचू शकतो या घाटामध्ये. आपण 40 वरती स्पीड घेऊच जाऊ शकत नाही, कारण की सतत टर्न येतात आणि टर्नला आपल्याला स्पीड कमी करावं लागतंय. लोक काय करतात, आज भरपूर गर्दी, कारण की आज आहे शनिवार. ऍक्च्युली शनिवार रविवार भरपूर गर्दी राहते या इकडे. समोर जर तुम्ही बघाल ना तर भरपूर कार लागलेल्या आहेत. आता ट्रॅफिक तर हो नाही या इकडे, झालंच वाटतं लडी. हा हा हा, व्हेरी गुड, आपण जाऊ शकतो. पण आम्हाला थोडीशी जागा देतं का ओ कोणी, आम्हाला जागा देतं का जागा? ओ साहेब द्या ना जरा थोडीशी जागा. धन्यवाद. बघताय ना सगळीकडे कशी फुलांची रांगोळी आहे. बघा चोपताला किती गर्दी आहे. कदाचित लोक लेडीवरती तुंगनाथला पण गेले असतील चंद्रशिलाला. काल आमची जी अवस्था झाली की नाही, खरं तर बऱ्याच लोकांची झाली असू शकते, पण माहीत नाही यार लोक आता प्रिपेअर करून जातात की नाही, कारण की काल आम्ही अजिबात प्रिपेअर नव्हतो. म्हणजे खूपच अंडरएस्टिमेट केलं निसर्गाला, असं वाटलं की पाऊस काही येणार नाही. आता या खिंडीतून आपल्याला खाली उतरायचं आहे. ओ माय गॉड काय नजारा आहे, कसली व्हॅली आहे, जबराट. याला म्हणतात निसर्ग, याला म्हणतात हिमालय. कधी रूप पालटल, कधी काय वेगळा लँडस्केप आपल्याला बघायला मिळेल हे सांगता येत नाही. लवली यार. आणि हे एक ॲडव्हेंचर आहे, एवढ्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून एवढ्या उंचावरून गाडी चालवणं सुद्धा एक ॲडव्हेंचर आहे. खूप दिवस झालं मलाही करायचं होतं. बरेच लोक करतात असे रायडिंग, पण मी कधी केलं नव्हतं हिमालयामध्ये रायडिंग, तेही एकट्याने. सो ते मला अनुभवायचं होतं आणि तो अनुभव मला तुम्हाला द्यायचा होता, म्हणून हा खटाटोप. कसलं सुंदर आहे ना हे सगळं, खरंच खूप सुंदर आहे यार. काय कशाला स्वित्झर्लंड काय, इथेच सगळं आहे आपलं. या इथे बघताय ना हे समोरचं, थोडंसं डेंजर पण आहे पण जबराट आहे हे सगळं. गाडी खूप आपल्याला हळू घेऊन जावी लागणार आहे खरं तर. फक्त प्रॉब्लेम हा आहे की जर दरड कोसळली तर आपण अडकू शकण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे पावसाच्या आत आपल्याला गेलं पाहिजे. चोपतावरून गोपेश्वरला जाताना हा घाट लागतो. हा घाट तेवढाच उंच आहे जेवढा चोपताचा आहे, पण हा थोडासा डेंजर वाटला मला, कारण की आजूबाजूला जास्त झाडं नाही आहेत आणि डायरेक्ट व्हॅली आहे, खूप खोल दरी आहे या इथे. तुम्ही जर समोर बघाल ना तर ही जी आहे ती केदारनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, आणि या इथे थोडासा एक स्टॉप बनवलेला आहे या इथे, म्हणून या इथे मी थांबलेलो आहे. अदरवाईज मी दुसरीकडे कुठे थांबू शकत नव्हतो, आणि खूप म्हणजे खूप असे कर्व मोठे आहेत. सो खूपच जपून गाडी चालवावी लागते. त्या तिकडे हेलिकॉप्टर फिरतं आहे, तिकडे चोपता राहिलं आणि आपल्याला या इकडे जायचं आहे. तिकडे तुम्हाला गोपेश्वर दिसायला आणि तिकडून पुढे आपल्याला इकडे जायचं आहे जोशीमठसाठी. मित्रांनो मी खूप उशीर गाडी चालवतो आहे, पण या रोडला मला कोणीच नाही दिसलेलं आहे घाट उतरताना. ह्या रोडला कोणी येतं की नाही काय माहीत, खूपच खाली रोड आहे. म्हणजे एखादा तरी कोण जरी दिसला तरी थोडासा जीवाजीव येतो नाही का, किंवा हाय बाबा माणसं आहेत या इकडं. हे बघ साहेबराव कसे बसलेले आहेत, नमस्कार माकडराज. आईच्या गाव कोवढा मोठा उपला होता लांब, मला लय बारीक वाटलं, पण जोळा गेलं तर बसं वाटलं माझ्यावरच आहे. आले इकडे तंदुरुस्त आहेत सगळे खाऊन पिऊन, हा ह्या जंगलात भरपूर मिळत असेल त्यांना खायला नाही का. लय मोठा उपला होता राव,
रस्ता एवढा काय खास नाही आहे, पण जाऊ द्या, ठीक आहे बाबा, म्हणजे आपल्या इकडच्या तरीपेक्षा चांगलाच आहे म्हणावं लागेल आपल्याला. आणि या इकडची झाडं जी आहेत ना खूप उंच उंच आहेत, म्हणजे नेहमी आपण जे आफ्रिकेतले जंगलं बघतो की नाही, तिकडे खूप मोठी मोठी अशी झाडं दिसतात, तशीच झाडं मला या इकडे सुद्धा दिसतात. इतर मस्त आहे, पण जंगल एक नंबर आहे, खूप थंड, खूप ग्रीन, उन्हाळ्यामध्ये एवढं ग्रीन कुठं असतं. तिथली उत्तराखंडची जी लँग्वेज आहे ती आहे गढवाली आणि कमौली म्हणून. ह्या दोन लँग्वेज आहेत. कमौली जी भाषा आहे ती नैनिताल साईडला जास्त बोलली जाते आणि गढवाली जी ती इकडच्या साईडला बोलली जाते. ऑफिशियल जी लँग्वेज आहे ना, म्हणजे ह्यांचं जे कामकाज होतं ते होतं हिंदीमध्येच. त्याच्यामुळे इकडचे जे नॉर्थचे बरेचसे जे राज्य आहेत ते सगळे हिंदीचाच वापर करतात, म्हणून हिंदी जरा जास्त वापरली जाते लोकं. पण त्यांची ही भाषा त्यांनी प्रिझर्व केली पाहिजे यार. आयुष्यप, इथे काय झाड पडलंय का आत्ता? इथं नुकतंच पडलेलं दिसतंय. बापरे, नको रे असं काय होऊ दे माझ्या वाटत तरी. हे शिवशंकरा, तुझं दर्शन घेऊन निघालो मी पुढे. आता लोक म्हणतात देव नाही आहे, देव नाही आहे, पण देव काय असतं? तर मला असं वाटतं की तो एक बिलीव आहे, की तो पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये टाकतो की बाबा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त आपल्यामध्ये ती ऊर्जा टाकतो की तू लढ, मी आहे. आणि माणूस लढून जातो आणि ती जी वेळ आहे ती निभावून जातो, आणि मग माणसाला विश्वास पडून जातो की खरंच देवाने आपल्याला वाचवलं. जसं की कालचा आमचा ट्रेक. ट्रॅव्हलिंगच्या क्षेत्रामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टींचे अनुभव येत आहेत. आणि देव म्हणजे काय? ही शक्ती आहे, कुठली तरी ऊर्जा आहे जी आपल्याला बूस्ट करत राहते कुठल्या ना कुठल्या मार्गाने, किंवा आपण त्याचा जप केल्यामुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते. सो देव ही संकल्पना नक्कीच चांगली आहे आणि ती असणंही गरजेचं आहे. बघताय का समोरचा पर्वत केवढा उंच आहे? वरतीपर्यंत बघितलं तरी समजत नाही किती उंच आहे. बापरे, महत्वाचा घाट पार केलेला आहे. कारण की काय आहे की घाट पार करणं हा एक सर्वात मोठं काम नव्हतं, पण पावसाच्या आत आणि ह्या वाऱ्याच्या आत आपल्याला इथं पोहोचणं गरजेचं होतं. या इथं जेवण करून घेतो, कारण की 1:30 वाजलेले आहेत ऑलरेडी आणि भयंकर वारं सुटलं इथे सुद्धा. हे बघा, थोडासा जीवाजीव आला कारण की एकटाच होतो मी. एनिवेज, चला आपण आता दाल चावल खाऊयात, कारण की इथं तेच मिळत आहे, आणि चहा मारून कल्टी मारूयात. चला तर मित्र, आपण आता मंडलवरून निघालेलो आहोत. जेवण वगैरे इथेच केलेलं आहे, पुढे जाऊन करायचं होतं, पण 2 वाजलेत आता या इथे, त्याच्यामुळे जेवणाचा टाईम नको मिस करायला. आता काय खाल्लं खाली जायचं आपल्याला, त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन नाही आहे. आणि इथे एकाला विचारलं की जोशी म्हटलं जर जायचं आहे तर आपण पोहोचू शकतो का, तर ते बोलले की जरा लवकरच जा, फक्त पावसाचं वातावरण आहे आणि घाट एवढा नाही, चोपताचा टॉपला आहे, त्याच्यामुळे जोशी म्हटलं तुम्ही जाऊ शकता, असं काही टेन्शन नाही आहे. चमोली 22 किलोमीटर राहिलेलं आहे या इथून. बाईकला लावलेलं आपला गोबरं पडल्यानंतर ना तिथून पुढे मला काय शूट घेता नाही आलं, पण चमोलीवरून मी आता पोहोचलेलो आहे पाखीला, आणि पाखीवरून जोशीमठ राहिलेलं आहे फक्त 30 किलोमीटर. त्याच्यामुळे आपण आता फायनली निघालो जोशीमठला, जे की आधी मी प्लॅन कॅन्सल करायचा विचार करत होतो, पण या इकडचं जरा वेदर ठीक वाटतंय मला, ऊन वगैरे समोर दिसतंय मला. आता थोडंसं जोशीमठसाठी आपल्याला वरती जावं तर लागणारच आहे, पण आय थिंक भरपूर लोक जातात आणि इथे रोड खूप मोठा आहे, म्हणजे 2 पदरी रोड इकडे असल्याकारणाने स्पीडने आपण जाऊ शकतो आहे. सो टी ब्रेक घेतलेला आहे आणि आपला प्लॅन कंटिन्यू होतो आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की मी तिथे गेल्यानंतर रूम शोधणार आहे. मी थांबलेलो आहे उत्तराखंड टुरिझमच्या गेस्ट हाऊसमध्ये. इथे मला परवडलं कारण की या इथे डॉर्मेटरी आहे, 300 रुपये पर बेड आहे पर नाईट.
अदरवाइज बाहेर जर गेलो असतो तर सगळीकडे 2,500-3,000 असे रेट चालू आहेत होमस्टेलसुद्धा. सो या इथे आता आज वीकडे असल्याकारणाने कोणीच नाही, वीकेंड्सला भरपूर लोक होते, म्हणजे अक्षरशः सगळेच डॉर्मेटरी फुल होती.